चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर, आपल्या आवडतं युट्यूब आपल्या मित्र हार्दिक सर सर्वांचं ठिकाणी मनापासून स्वागत होतो. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे का ज्यामध्ये भरपूर संभ्रम. दोन दिवस काल सुट्टी होती, रविवार असते म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ नाही टाकला. मात्र दोन दिवसापासून खूप विद्यार्थी या एका प्रश्नामध्ये संभ्रम होते, ते म्हणजे नॉन क्रिमिनलच्या बाबतीत सर्वजण संभ्रम होते. पोलीस भरती 2022-23 नॉन क्रिमिनल बाबत संभ्रम. 31 मार्च 2024 ला तारीख संपलेली आहे, आता ते चालणार आहे. जर 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा, 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत जर फॉर्म भरायचा असेल तर ते चालणार आहे की नाही चालणार आहे, सगळी माहिती टोटल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ठिकाणी देणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ शॉर्ट पाहिजे. फॉर्मची तारीख वाढलेली आहे, मात्र फॉर्मची जाहिरातीनुसार तारीख 31 मार्च म्हणजे कालच संपलेली. मुदत वाढलेली याचा अर्थ फक्त एक असतो का, ती मुदत तुमची ऍप्लिकेशन करण्यासाठी वाढलेली असती, बाकी कोणत्याही पद्धतीत किंवा बाकी कोणत्याही सुविधांसाठी ती मुदत वाढलेली नसती, फक्त ऍप्लिकेशनसाठी ती मुदत वाढलेली. तुम्ही फक्त ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकता. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ते नॉन क्रिमिनलची गडबड आहे, काय म्हणतात आमचे का 25 चालन का, काय म्हणतात 24 चालन का, काय म्हणतात 26 चालन का. तर सगळी टोटल नॉन क्रिमिनल बाबत जेवढे काही संभ्रम असतील ते सगळे टोटल संभ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे. यानंतर नॉन क्रिमिनल बाबत तुम्हाला कोणताच शंका राहणार नाही, लक्षात घ्या, लक्षात घ्या. चला तत्पूर्वी सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक करून घ्या, सॉरी सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकन पण प्रेस करा. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फास्ट मध्ये सबस्क्राईब करून घ्या, कारण अतिशय महत्वाची अपडेट आणि महत्वाचा व्हिडिओ हा नॉन क्रिमिनल संदर्भातला आजचा असणार आहे. तुमचे आपापले नॉन क्रिमिनल पहा, चेक करा, काढून घ्या, तारखा कुठल्या कशा पाहिजेत, कसं काय पाहिजेत, सगळी माहिती टोटल आहे नॉन क्रिमिनलच्या बाबतीत मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ओके ठीक आहे. चला जास्त तत्पूर्वी मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे एसईबीसी फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी इश्यूड सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास पर्सन बिलॉंगिंग टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र न्यू फॉर्मॅटमध्ये आलेले आहे, आणि त्यासाठी तुम्हाला कॉपी आधार कार्ड, कॉपी ऑफ आधार अंकल, डेट ऑफ सर्टिफिकेट, डेट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, रेस, भरपूर कागदपत्र त्याला लागतात. आणि हा कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए आणि नॉन क्रिमिनल पार्ट बी. आता मी तुम्हाला एक सांगणार आहे, या विद्यार्थ्यांनी 2024 हे बघा 22 मार्च 2024 म्हणजे 10 दिवसापूर्वी नॉन क्रिमिनल काढले आणि त्याचं 26 ला संपणार आहे. मग मला सांगा आता याचं जर 24 ला काढलं, नॉन क्रिमिनल हे 3 वर्षाचं आहे बरोबर ना, 3 वर्षाचं असतं, नीट लक्ष द्या बरं. आता नॉन क्रिमिनल हे 3 वर्षाचं असतं, पण त्यांनी 24 ला काढलं, मग ते कधी संपायला पाहिजे होतं, 24 आणि 3 27, पण 26 ला का संपलं ते, कारण त्यांनी 22-3 म्हणजे 31 मार्चच्या अगोदर काढलेले. तुम्ही आज जर नॉन क्रिमिनल काढताय आज तर तुमची डेट येणार आहे 24-25-25-26-27-27, परंतु 31 मार्चच्या अगोदर जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढताय तर त्याचा अर्थ काय होतो, ते पाठीमागचं पण इयर त्याच्यामध्ये काउंट होतं 31 मार्चच्या, कारण का आपलं इकॉनॉमिकल इयर हे 1 एप्रिल पासून सुरू होतं ना, म्हणून ते पाठीमागचं. म्हणजे त्याचा आता 22-3-2024 ला त्यांनी काढले, म्हणजे त्याचा कालावधी कसा आहे, 23-24-24-25 आणि 25-26 असं आहे. मग आता त्यानुसार जर पाहायचं म्हटलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपलं तुमचे जे नॉन क्रिमिनल आहे, नीट लक्ष द्या. आता बऱ्याच जणांनी काल दिवसभर तो एकच फोन होता का, सर माझं नॉन क्रिमिनल 31 मार्च 31-3-2024 ला संपले, 31 मार्च 2024 ला तुमचं नॉन क्रिमिनल संपलेलं आहे, संपू द्या, काही अडचण नाही. पण आता माझं पण कालच नॉन क्रिमिनल संपलेलं आहे आणि मी नॉन क्रिमिनल काढलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये 2021 काढलं होतं. मग मी जर 2021 डिसेंबर महिन्यामध्ये माझं नॉन क्रिमिनल काढलं होतं तर मग माझं असं यायला पाहिजे होतं कसं, 22-23-23 असं आले का नाही. मग माझं नॉन क्रिमिनल 24 ला का संपलं, मी 21 ला काढलं, माझं 24 ला का संपलं, कारण का मी डिसेंबर 21 ला काढले. मी जर 22 ला काढलं असतं तर ते 25 ला संपलं असतं. मी काय सांगतो लक्षात येत आहे का तुमच्या. मग तुमच्या खाते 2024 आहे ना, तुम्ही 21 ला काढलेले, मग त्याचं काउंट कसं होणार आहे पाहता, 2021 ला जर काढले तर पाठीमागचं इयर काउंट होणार 2021 मार्चच्या नंतर, मग त्याचं इयर पण कसं काउंट होणार आहे, 2021-22, 2022-23 आणि 2023-24 असं इयर काउंट होणार. आणि बरोबर 24 ला ते मार्चला संपणार बरोबर 24 ला मार्चला ते संपणार. पण का, कारण की मी 1 एप्रिल 2021 च्या नंतर काढलेले. हे जर मी 2021 लाच काढलं असतं, परंतु मार्च मध्ये जर काढलं असतं, मी मार्च मध्ये सपोज असं समजा की मी 4 मार्चला काढलं असतं, 4 मार्चला माझं जर नॉन क्रिमिनल मी 4 मार्च 2021 ला जर काढलं असतं तर ते कसं असतं बघा, 20-21
21-22 आणि 22-23 आणि हे नॉन क्रिमिनल तुम्हाला चालत नाही, लक्षात ठेवा. जरी ते असन तरी हे नॉन क्रिमिनल चालत नाही. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 2021 मध्ये नॉन क्रिमिनल काढलेले मात्र एप्रिल महिन्यानंतर काढलेले त्या विद्यार्थ्यांचे सर्वांचे नॉन क्रिमिनल कालच्या 31 मार्चला नॉन क्रिमिनल संपतात. आणि जरी तुमचे नॉन क्रिमिनल 31 मार्चला संपले तरी त्याचं इकॉनॉमिकल इयर जे 23-24 असतं 2023-24 त्याच्यामुळं आता तुम्ही 2023-24 जे नॉन क्रिमिनल काढलेलं आहे आता बघा आज जे काढतील तुम्ही आज इथून पुढे तुमचं कसं येणार आहे 24-25-25-26-26-27. एक मिनिटं माझ्याकडे एक नॉन क्रिमिनल आहे आत्ताचं लेटेस्ट तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवू शकत पर्सनल म्हणजे एका विद्यार्थ्यांनी पाठवले. एकच मिनिट समजून घ्या बरं, एकदम प्रॉपरली महत्वाचं आहे कारण की याच्यामुळे सगळे संभ्रमावस्था निर्माण झाली. अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला त्या ठिकाणी दाखवा. आता ह्या विद्यार्थ्यांनी मला नॉन क्रिमिनल पाठवलेले याची यांनी नॉन क्रिमिनल काढलं होतं. बघा यांनी नॉन क्रिमिनल काढलं होतं 27-3-2019 या पोरांनी 27 मार्च 2019 नॉन क्रिमिनल काढलं होतं. म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या 3-4 दिवस अगोदर नॉन क्रिमिनल काढलं आणि त्याचं नॉन क्रिमिनल संपलं बघा कधी 31 मार्च 2021. मग आता जर त्यांनी 19 काढलं होतं मार्चच्या अगोदर, हा तुम्ही कधी काढा ते संपतनी ते मार्चलाच संपणार नॉन क्रिमिनल तुमचं कधी ऑगस्टला संपणार नाही किंवा एप्रिलला संपणार. सगळे नॉन क्रिमिनलच्या अपडेट ह्या 31 मार्च म्हणजे 31 मार्च ही संपण्याची डेट असते नॉन कोणता असू द्या. मग आता त्यांनी 19 काढलं होतं मग त्याचं बघा असं झालंय का 19-20, 20-21 आणि 21-22 असं झालंय का नाही झालं. त्याचं काउंट कोणतं केल्यावर 2018-19, 19-20 आणि 20-21 जर तुम्ही मार्चच्या अगोदर नॉन क्रिमिनल काढला असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे 2 इयर काउंट होतं ते पाठीमागचं इयर पकडलं जातं हे लक्षात ठेवा. आणि एप्रिलच्या नंतर जर काढला असेल तर पुढचे इयर काउंट केलं जातं ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. आता मी 21 काढलं होतं मग माझं कसं आलं 21-22-22-23 आणि 23-24 कारण मी 21 काढलं होतं. मी 21 म्हणजे 21 एप्रिलमध्ये काढलं 21 एप्रिलमध्ये काढलं म्हणून 21-22 झालं. जर 21 मार्चच्या अगोदर काढलं असतं जानेवारी फेब्रुवारी मार्च तर ते 20-21 झालं असतं. म्हणजे अशा प्रकारे नॉन क्रिमिनल काय असतं आपलं संपत असतं ही पहिली गोष्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे मराठा हे नॉन क्रिमिनल तुम्हाला कळलं असेल म्हणजे 31 मार्च 2024 ज्या ज्यांचे 31 मार्च 2024 नॉन क्रिमिनल आहे त्या सर्वांचे नॉन क्रिमिनल या ठिकाणी काय होतात आपल्याला चालत आहेत काहीच अडचण नाही. लक्षात पूर्णपणे बिंदास ते नॉन क्रिमिनल सर्वांचे त्या ठिकाणी काय होतात चालतात काही त्याला प्रॉब्लेम येणार नाही 31 मार्च. आता प्रश्न असा तुम्ही बरेच आता 31 मार्च 2024 आता तुम्ही म्हणशाल सर मी तर 8 एप्रिलला फॉर्म भरतोय मला 8 एप्रिलला फॉर्म भरायचा आहे मला 10 एप्रिलला फॉर्म भरायचा आहे मला 10 एप्रिलला फॉर्म भरायचा 8 एप्रिलला फॉर्म भरायचा आहे. मग कसं तर तुम्हाला सांगतो 10 एप्रिलला भरा नाहीतर 8 एप्रिलला भरा नाही तर तिकडे कधी फॉर्म भरा. जर तुम्ही आता नॉन क्रिमिनल काढला आज जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढता तर तुमचं नॉन क्रिमिनल बसणार आहे 24-25-25-26-26-27 म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल 23-24 नसणार आहे. आणि आपल्याला जे नॉन क्रिमिनल इयर लागतं ते 23-24 लागतं ते पण मी तुम्हाला या ठिकाणी एक मिनिटात सांगतो. एकच मिनिट नीट पहा लक्ष बाकी काही पाहू नका मी जे सांगतो ते व्यवस्थित लक्ष देऊन पूर्वक ऐका. ओके ठीक आहे पोलीस भरतीसाठी महत्वाच्या सूचना ओके येस हा या ठिकाणी पहा बाकीच्या सूचना मी देणार नाही बाकी सूचना मी सर्व दिलेल्या तुम्हाला कागदपत्र संदर्भातल्या. आपल्याला त्यांनी कधीच नॉन क्रिमिनल वगैरे काय काय सगळं सांगतो मी तुम्हाला राय करत नाही का पहा नीट पहा त्याचे जे स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवलेत ना ते सगळ्या मुलांनी ते पहा. तत्पूर्वी एक काम करा जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन त्यांनी आपला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा किंवा 97-66-85-36-75 हा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला SMS करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी माझ्याकडनं मिळत जाईल. आला लक्षवेधी आता या ठिकाणी कागदपत्रा संदर्भात आला 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 बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला उमेद नॉन क्रिमिनल कधीच लागतं वगैरे काय ना एक मिनटं वर का मित्रांनो कसं होतं हा हे बघा या लक्ष इथं काय सांगितलं त्यांनी काय सांगितले पाहून घ्या इथं इथं काय सांगितलं काय बोलले ते पाहून घ्या. द डायरेक्टली काय बोललेत की पोलीस शिपाई लक्षामध्ये पोलीस शिपाई चालक बँड म्हणजे पोलीस बळातील सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई पदकर्ता सामाजिक व समांतर आरक्षण विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग SEBC आणि आर्थिक दृश्य दुर्ग घटक या मागास प्रवर्ग उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासण्यावेळी ते उन्नती या प्रगट गटात मोडत नसल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेले लगतच्या आर्थिक लगतच्या विचारले लगतच्या शब्द वापरलाय आर्थिक वर्षाचे म्हणजे सन 2023-24
2023-24 या आर्थिक वर्षाचे मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करावे, लक्षात ठेवा. आणि संवर्गाकरता 2023-24 या आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिनल म्हणजे उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. ते तुम्हाला द्यावाच लागेल. काय सांगितलं त्यांनी? 23-24. लक्षामध्ये 23-24 आहे ना. मग ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल हे 31 मार्च 2024 ला संपते, 31 मार्च कोण गेलं रे मग बिन, हा 31 मार्च 2024 ला ज्याचं वय, ज्याचं संपते 31-3-2024, ज्यांचं संपते त्या विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयर त्यांनी 21 ला काढलेलं आहे. परंतु 21 ला कधी काढलेलं आहे हे सांगतो. तुम्ही 21 ला काढलं पण कधी काढले? मार्च नंतर काढले, लक्षात ठेवा. म्हणून तुमचं इयर 21-22, 22-23 आणि 23-24 असं चालतं. म्हणून तुम्ही 15 एप्रिलला फॉर्म भरा किंवा कधी फॉर्म भरा, तुमचं नॉन क्रिमिनल हे 100% 31 मार्च 2024 ला जे संपलेलं आहे ते नॉन क्रिमिनल चालायला काहीच अडचण नाही. ते नॉन क्रिमिनल तुमचं बिंदास चालणार आहे, कुठल्याच प्रकारची शंका नाही त्या नॉन क्रिमिनल संदर्भात. ते बिंदास तुम्ही त्याच्या संदर्भात हे करू शकता. दुसरी गोष्ट ह्या बघा, तुम्ही म्हणशाल कुठं पाहिजे, खालची डेट द सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ टू 31 मंथ फॉर्म द रेट इशू. हा, ही ठिकाणी तुम्ही कधी विभागायचं का, त्या ठिकाणावरती काय माहिती दिलेली किंवा ते ठिकाण कुठे आहे त्याच्यावरून तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजणार आहे. आता पाय राहिला पुढचा प्रश्न, मराठा समाजाला जे नॉन क्रिमिनल आपल्याला भेटणार आहे किंवा मराठा समाजाला जे आरक्षण आला आता आलेले, त्या मराठा समाजाचा आरक्षण जर विचार केला, ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जे नमुना दिला आपल्याला आहे बघा, हे बघा, कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए आणि नॉन क्रिमिनल पार्ट बी हे मराठा समाजाचे. आता या ठिकाणी ही डेट आहे बघा, द सर्टिफिकेट इज व्हॅलिड फॉर टू पिरियड डॉट डॉट इयर ऑफ द डेट इश्यू. आता ती तारीख तुम्ही चेक करायची. आता बरेच जण म्हणतात सर आता ज्येष्ठ एका मुलीनी तुम्हाला खोटं वाटन, तिचं नाव मी नाव सुद्धा सांगतो वाटलं, सोनाली गुड्डे काळे बरं का, तिने टाकले का सर माझं नॉन क्रिमिनल 2025 ला संपतंय तर चालेल का? अरे बाबा तुला समजायला पाहिजे, 2025 ला जर तुझं नॉन क्रिमिनल संपतंय तर तू ते नॉन क्रिमिनल काढले कधी? ह्या 24 च्या अगोदर काढलेले, म्हणजे ते 22 ला नॉन क्रिमिनल काढलं तू, 22-23, 23-24 आणि 24-25 असं तुझे नॉन क्रिमिनल, म्हणजे ते बसतं तू. तू ज्या दिवशी फॉर्म भरणार त्या दिवशी तुझं 25 ला जरी संपत असलं किंवा 24 ला संपत असलं किंवा 26 ला जरी संपत असलं तरी आज फॉर्म भरण्याच्या डेटच्या अगोदर तू काढतोय, मार्चच्या अगोदर तुझं नॉन क्रिमिनल काढतोय, म्हणजे त्याचं जे इकॉनॉमिकल इयर आहे ते 2023-24 हे येतच. आणि आपल्याला कोणतं पाहिजे? 2023-24 पाहिजे. त्याच्यामुळे ते नॉन क्रिमिनल बिंदात चालतं, काळजी करू नका. आणि मराठा समाजाचे दाखले निघायला सुरुवात झालेली आहे, 15 दिवस हे मराठा समाजाचे दाखले निघू राहिले, तुम्ही दाखले काढून घ्या आणि त्यातूनच फॉर्म भरा. परत पुढे काही गोष्टींचे अडचणी किंवा पुढे काही गोष्टींचे प्रॉब्लेम यायला नको. म्हणू शकतो त्यातून जर फॉर्म भरला तर तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट ठरू शकतं. त्या लक्षामध्ये कळलं मित्रांनो? अशा प्रकारे मित्रांनो हे नॉन क्रिमिनल न्यू फॉर्मॅटमध्ये नॉन क्रिमिनल होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आला लक्षामध्ये? आता याच्यानंतर कोणाचाच नॉन क्रिमिनल संदर्भात प्रश्न राहता कामा नाही. सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला, कसं चालणार, काय चालणार, कशा पद्धतीने सगळं. आता नॉन क्रिमिनलच्या बाबतीत कोणी काही असेल तर फक्त कमेंट्स करा, कॉल वगैरे SMS काही करू नका, कमेंट्स करा. मी कमेंट्स वाचल्यानंतर जर वाटलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देईन, ग्राह्य कमेंट जर असेल तुमची तर. त्याच्यामुळे आता बघा, वय वाढ ज्या विद्यार्थ्यांचं वय 29 मार्च असेल, 30 मार्च असेल, म्हणजे 5 मार्च पासून 30 मार्च पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलंय त्यांना 31 मार्चला फॉर्म भरता येत नव्हता, मात्र आता मुदत वाढली मग त्यांना फॉर्म भरता यायला पाहिजे होता की नाही? नाही. हा, पण भरता येतोय का? नाही येत. कारण का? ग्राह्य हे सगळं काही 31 मार्च पर्यंत असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डेमो उदाहरण देऊ शकतो, म्हणजे दारूबंदी पोलीसची भरती आपण तुम्ही पाहू शकता. त्या दारूबंदी पोलीसला मित्रांनो काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे? दारूबंदी पोलीसच्या भरतीला काय झालं होतं तुम्हाला चांगलं माहिती आहे की दारूबंदी पोलीसच्या भरतीमध्ये मित्रांनो मार्चमध्ये जाहिरात आली होती, मार्च का मे मध्ये जाहिरात आली होती, मग नंतर 4-5 महिने जाहिरात स्थगित आली, नंतर परत जाहिरात आली होती, परत लिंक चालू चालते फॉर्म भरायला डेट वाढून, मात्र सगळं पाठीमागचं ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आहे. आता नॉन क्रिमिनलच्या बाबतीत कोणालाच काही प्रश्न राहिला नसावा, माझी ही वैयक्तिक प्रामाणिक प्रयत्न. आणि पोलीस भरती करता दनादंतर मग बॅच पण आहे सरांनो, विबी सर गुरुकुल अकॅडमी ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईनला तुम्हाला रहिवासी म्हणजे त्या ठिकाणी निवासी बॅचेस अवेलेबल आहे, पूर्णपणे फक्त आणि फक्त निवासी बॅच अवेलेबल या ठिकाणी. स्पर्धा परीक्षा महाराजांचे मिशन खाकी बॅच 1, आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो. या ठिकाणी कालावधी 1 वर्षाचा, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस, किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे मित्रांनो. चांगल्या पद्धतीने तुम्ही या लेक्चर लाभ घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक सुद्धा तुम्हाला मी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. गुरुकुल अकॅडमी विबी सर हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी
चांगल्या प्रकारे आणि उत्तम अशा रीतीने बॅचचा लाभ घेऊ शकता. 50% ऑफ आहे मित्रांनो आणि वर्षभर कालावधी 500 रुपये एक वर्षभर शिकवली जाणारी आणि संपूर्ण लेक्चर तुम्हाला किती वेळा म्हणजे अनलिमिटेड होईल. महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे फिबी सर बॅच, काळजी करू नका, तुमच्यासोबत सदैव. त्याचबरोबर मित्रांनो हडवे सर आपले प्रसिद्ध हडवे सरांचे पुस्तक माहिती तुम्हाला स्मार्ट बुक सगळीकडे. सिद्धू सर हडवे सरांचं स्मार्ट बुक सिरीज मध्ये एक नवीन बुक आले आणि साधं बुक नंतर स्मार्ट बुक आहे नवीन पूर्णतः सुद्धा लेटेस्ट 17 आवृत्ती 2024 666 प्लस जंबो पुस्तक नवे गर्दीतून वरती जाणारे जसे मार्ग फुल्ली अपडेट एडिशन 2004-2008 भाग एक पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच प्रत्येक प्रश्न व्हिडिओवर स्पष्ट करणारा स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन हे सगळं पुस्तक मित्र याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. किती किती फॅसिलिटी पाहा ना, भाग एक भाग दोन मध्ये 440 प्लस ऑल पीओ खूप प्रश्न पत्रिका 180 टॉपिक वर सराव टेस्ट 50 संभव संपर्क सराव टेस्ट स्पष्टीकरण व्हिडिओ पीओ ऑनलाइन टेस्ट सराव ऑनलाइन टेस्ट ग्रुप डिस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म लाइव प्रोग्राम टँकिंग. त्याचबरोबर सोबत आगामी 2024-25 वर्ष वरती डेली चालू करा अपडेट व डेली सर प्रश्नांचं स्मार्ट क्यूआर कोड तंत्र माफत चक्क माफत सगळं सगळं 45,000 प्लस प्रश्न मित्रांनो भारतीय प्रकाशन पुणे या पुस्तकातून मिळू शकतात आणि सगळ्यांचा बॉस पुस्तक म्हणजेच 45,000 प्लस जम्बो नक्की खरेदी करू शकता. लेटेस्ट 2024 मध्ये झालेलं सर्व प्रश्न पत्रकांचं सखोल विश्लेषण आणि 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटकवर्ग सखोल विश्लेषण असणार फुल्ली अपडेटेड एडिशन असणार महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे स्मार्ट बुक भारतीय प्रकाशन पुणे. नक्की पुस्तक खरेदी करा मित्रांनो आणि लाभ घ्या. चालते मित्रांनो आता कोणालाही नॉन क्रिमिनल संदर्भात कोणालाही काही अडचण नसेल आणि याच्यात जर काही माझ्याकडून सांगण्यात चुकी झाली असेल किंवा चुकलं असेल तुम्ही मला तसं मेन्शन करा तिथं का सर असं असं तसं झालं ओके ठीक आहे धन्यवाद. भेटू परत पुढच्या वेळी तुम्ही तुमची रजा घेतो. जय हिंद जय भारत.